नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीपान मुंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणि आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर, प्रोफेसर संदीपान मुंडे या चॅनलवर। मित्रांनो, आपण जो या चॅनलला प्रतिसाद देत आहात तो प्रतिसाद पाहता आपलास वीडियो आवडत असतील याचा विश्वास आहे, कारण मी जे वीडियो बनवतो ते इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त वीडियो असतात। त्यामुळे आपल्या सर्वांना मी विनंती करेन की आपण माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा, आपल्या मित्रांना सब्सक्राइब करायला सांगा। वीडियो आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, काही कमी असेल तरी कमेंट करा। मित्रांनो, तर आज आपण मित्रांनो एक वेगळा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत, तो आहे आपल्याला वाक्यामध्ये नाउन, वर्ब आणि ऍडजेक्टिव कसं ओळखावं। एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला नाउन असेल, एखादी वर्ड कॅटेगरी, शब्दाची वर्ड कॅटेगरी, पार्ट ऑफ स्पीच म्हणण्याऐवजी आपण त्याला वर्ड कॅटेगरी असे म्हणूया, कारण हे ओळखणं फार गरजेचं आहे। आणि ते कसं ओळखायचं या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा मित्रांनो असणार आहे। म्हणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ अतिशय व्यवस्थितपणे पाहायचा आहे असे आपल्या सर्वांना मी एक विनंती करतो, आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। मी या ठिकाणी 8 प्रश्न घेतलेले आहेत आणि त्या प्रश्नामध्ये प्रत्येक शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, अंडरलाईन करून त्या ठिकाणी आपल्याला तो अंडरलाइंड वर्ड जो आहे, केलेला शब्द जो आहे तो नाउन आहे, वर्ब आहे, वाक्यामध्ये का ऍडजेक्टिव आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। तर मित्रांनो, शब्दाची कॅटेगरी ठरवत असताना आपण वाक्यामध्ये तो शब्द कशा पद्धतीने आलेला आहे त्यावरूनच आपण शब्दाची त्या वाक्यातील कॅटेगरी ठरवू शकतो। मित्रांनो, म्हणजे तो वर्ब नाउन आलेला आहे, ॲडजेक्टिव आलेला आहे, की अजून तो शब्द वर्ब म्हणून आलेला आहे हे आपल्याला समजतं। तर अतिशय सोप्या पद्धतीनं मी सांगणार आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, आणि लक्ष दिल्याच्या नंतर आपल्या मित्रांनासुद्धा या संदर्भात माहिती द्या। हा जो क्वेश्चन आहे तो युनिट 1 मध्ये बी स्मार्ट नावाचा, 10वीचा युनिट बी स्मार्ट नावाचा पहिल्या युनिटमध्ये एक पाठ आहे, लेसन आहे, त्यामधले हे काही उदाहरणं दिलेली आहेत, त्या उदाहरणावरती हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। तर आपण डायरेक्टली क्वेश्चन सुरू करूया, म्हणजे वॉर्मिंग अपमधले हे मधला हा 3रा क्वेश्चन मी आज घेतो आहे। से वेदर द अंडरलाईन वर्ड्स, बघा से वेदर, सांगा वेदर अंडरलाईन वर्ड्स जो अधोरेखित केलेला आहे, म्हणजे ज्या खाली अंडरलाईन मारलेली आहे तो शब्द इन द फॉलोइंग सेंटेन्स दिलेल्या वाक्यामधील आर यूज्ड वापरला आहे ॲज म्हणून, अ नाउन, नाउन म्हणून वापरला आहे, ऑर वर्ब क्रियापद म्हणून वापरला आहे, ऑर ॲडजेक्टिव, ॲडजेक्टिव म्हणजे विशेषण, विशेषण म्हणून वापरलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे। आता पहिलं वाक्य आज आपण आता घेतो आहोत, सुरुवात आपण वाक्याची करीत आहोत। पहिल्या वाक्यामध्ये बघा, पहिल्या वाक्यामध्ये वॉक या शब्दाला WALK, वॉक या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे, आणि त्याच्या पूर्वी मित्रांनो आय दिलेलं आहे। बघा म्हणजे काय शब्द दिला आहे, आय वॉक, मी शॉर्टकट लिहितो आहे, पूर्ण वाक्य स्क्रीनवर आपल्याला दिसत असतील मित्रांनो, आय वॉक हा शब्द जर मी लिहिला, आय वॉक हा शब्द जर मी लिहिला, तर आपल्याला
असं लक्षात येतं आहे मित्रांनो की हा जो आय आहे तो सब्जेक्ट आहे आणि हा जो सब्जेक्ट नंतरचा जो पार्ट असतो एकतर ॲक्झलरी वर्ब असतो किंवा वर्ब असतो. म्हणजे या पाठामध्ये या वाक्यामध्ये वॉकची कॅटेगरी वर्ब आहे मित्रांनो. काय आहे पहिल्याचं उत्तर? वर्ब आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर आहे वर्ब. वर्ब पहिल्याचं उत्तर वर्ब आहे मित्रांनो. म्हणजे क्रियापद म्हणून वाक्यामध्ये पहिला शब्द वापरलेला आहे. लक्षात आलं मित्रांनो कशावरून हा क्रियापद म्हणून वापरला आहे आपण? कारण क्रियापद हा नेहमी कर्त्याच्या नंतर येतो. वाक्यातला कर्ता काय आहे? आय आहे. आणि आय नंतर वॉक आहे. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. मी चालत दररोज शाळेला जातो. असं वाक्य आहे मित्रांनो. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य दिलेलं आहे. आणि म्हणून मी जो आहे वाक्यामध्ये म्हणजे आय आपल्यामध्ये आय इंग्लिशमध्ये कर्ता प्रोनाऊन आपण त्याला सब्जेक्ट म्हणतो. हा सब्जेक्ट नंतरचा जो हा पार्ट आहे ना हा पार्ट काय आहे मित्रांनो? तर हा वर्ब आहे. म्हणून इथं वॉक हा शब्द वर्ब म्हणून वापरला आहे. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया मित्रांनो. दुसरं उदाहरण घेऊया. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. मी दररोज फिरायला जातो. असं साधं वाक्य आहे. मी दररोज फिरायला जातो. हे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचं हॅबिच्युअल ॲक्शनचं वाक्य आहे. मग आय गो फॉर अ वॉक. आता या ठिकाणी बघा, इथं लक्षात घ्या. आय गो आय गो आय गो हा जो शब्द आहे आय गो हा जो शब्द आहे फॉर अ वॉक फॉर पुन्हा अ वॉक हा शब्द आहे. तर इथं जो वॉक आहे ना मित्रांनो ह्याच्यानंतर अ आहे बघा. आता कधीही लक्षात ठेवा जिथं आपण डिटर्मिनर्स म्हणजे पूर्वी आपण त्याला काय म्हणत होतो आर्टिकल्स कोणते आहेत? ए आहे, ॲन आहे आणि द आहे. हे काय आहेत मित्रांनो? आर्टिकल्स आहेत. यांना डिटर्मिनर्स आता आधुनिक इंग्लिशमध्ये मॉडर्न इंग्लिश ग्रामरमध्ये यांना आपण काय म्हणतो? डिटर्मिनर्स असं म्हणतो. आणि मग डिटर्मिनर्सच्या नंतर हे लक्षात ठेवा डिटर्मिनर्सच्या नंतर नेहमी नाऊन येतं आहे मित्रांनो. काय येतं आहे? नाऊन येतं आहे. म्हणजे ए अँड दी प्लस नाऊन ए अँड दीच्या नंतर काय येतं आहे मित्रांनो? नाऊन येतं आहे. म्हणून आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे त्याच्यामध्ये वॉक हा शब्द जो आहे तो आपण या वाक्यामध्ये त्यांनी नाऊन वापरलेला आहे. मग उत्तर काय असेल? दुसऱ्याचं एन ओ यू एन असेल म्हणजे नाऊन असेल. दुसऱ्या वाक्याचं उत्तर नाऊन आहे मित्रांनो. हे झालं दोन नंबरचं वाक्य. कसं शोधलं? कारण त्याच्यामध्ये डिटर्मिनर्स आले आणि डिटर्मिनर्सच्या नंतर जे येतं ते वाक्य नेहमी त्या वाक्यामध्ये तो शब्द नेहमी नाऊन असतो मित्रांनो. डिटर्मिनर्स अगोदर आणि त्याच्यानंतर येणारा जो शब्द येतो ना तो शब्द असतो नाऊन. पुढं बघूया आपण सी म्हणजे तिसरं वाक्य बघू. दे गिव मी अ गिफ्ट एव्हरी डे. आता इथंसुद्धा तसंच आहे मित्रांनो. गिफ्ट आणि अ आलेलं आहे म्हणजे अ गिफ्ट आहे. अ गिफ्ट आहे. मग अ काय आहे मित्रांनो? हे अ काय आहे? अ हे आपलं डिटर्मिनर आहे. ए काय आहे? डिटर्मिनर. मग डिटर्मिनर नंतर येणारा शब्द काय असतो मित्रांनो? तर नाऊन असतो. म्हणून इथंसुद्धा ते काय आलेलं आहे? तिसऱ्या नंबरचं सुद्धा उत्तर नाऊन आलेलं आहे. नाऊन आहे म्हणून तिसऱ्या नंबरचं उत्तर नाऊन आहे मित्रांनो. आता आपण डी कडे वळूया. डी बघा. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. पुन्हा डबल अ स्टोरी अ स्टोरी अ स्टोरी. आता इथंसुद्धा अ आलं आहे अगोदर. अ म्हणजे ए म्हणजे एक. ए अँड दीचा अर्थ एकच होतो. आणि ए स्टोरी म्हणजे एक कथा. एक कथा म्हटल्यावर अ स्टोरी या शब्दाचा अर्थ हा जो स्टोरी या वाक्यामध्ये शब्द वापरलेला आहे ॲज अ नाऊन. मग ह्याचं उत्तरसुद्धा नाऊन. म्हणजे डीचं उत्तरसुद्धा काय झालं मित्रांनो?
नाउन म्हणजे स्टोरी हा शब्द वाक्यात नाउन म्हणून वापरला आहे। आता त्याच्यानंतर आपण ईकडे बघूया, ईकडे बघूया। इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक। आता इथं बघा, इट वॉज सोल्ड, आता हा झाला इट करता झाला, इट करता झाला, वॉज हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी झालं, सोल्ड हा त्याचा तिसरं रूप झालं म्हणजे पॅसिव कन्स्ट्रक्शन येतं इथं। ॲज अ, आता इथं महत्त्वाचं आहे, ॲज अ गिफ्ट हे लक्षात ठेवायचं आहे, ॲज अ गिफ्ट। आणि ज्यावेळेस आपण एखादं ॲजमध्ये आणि ॲजमध्ये याच्या नंतरचा जो शब्द येतो, आजच्या नंतरचा शब्द, इथं कोणता शब्द आलेला आहे गिफ्ट, आणि इथं गिफ्ट ह्या ठिकाणी आपण पुन्हा काय म्हणून वापरतो आहोत, तर या ठिकाणी आपण गिफ्ट हा नाउन म्हणून वापरत आहोत। म्हणून हे सुद्धा काय असेल मित्रांनो, नाउन। ॲज आलेलं आहे आणि त्याच्यानंतर काय आलं आहे, ए आलेलं आहे, आणि एच्या नंतरचा जो शब्द असतो, ए या दीच्या नंतरचा, ते मागवाशी सांगितलं मी, तो नेहमी नाउन असतो। म्हणून ह्याचंसुद्धा उत्तर काय मित्रांनो, नाउन आहे। तर आता आपण पुढचं वाक्य बघूया। थोड्या छोट्या छोट्या स्ट्रिक आहेत, ह्या ट्रिक जर आपल्याला समजल्या तर आपल्याला कसलंही वाक्यामध्ये कोणता शब्द आहे, शब्दाची कोणती कॅटेगरी आहे, हे आपल्याला लवकरच समजतं। आता इथंसुद्धा बघा, अ न्यू हाऊस आहे म्हणजे दे ब्रॉट अ न्यू हाऊस। आता इथं याच्यानंतर अ न्यू हाऊस, आता इथं न्यू हा जो शब्द आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो, काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे। म्हणून इथलं वाक्यातलं काय आहे, ॲडजेक्टिव्ह उत्तर आहे। कारण न्यू हाऊस कसं घर आहे, तर नवीन घर आहे, म्हणजे हाऊसचं विशेषता काय सांगायलं आहे, हा न्यू शब्द हाऊसची विशेषता सांगत आहे मित्रांनो। म्हणजे दे ब्रॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट, 10th रोडवर त्यांनी एक नवीन घर विकत घेतलं, असं वाक्य, सिंपल पास्टचं वाक्य मित्रांनो। आणि न्यू याच्यामध्ये जो शब्द वापरला आहे, कारण तो अंडरलाईन केलेला आहे, तो वापरलेला शब्द या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं काम करायला आहे। ॲडजेक्टिव्हचं का काम करतो आहे, कारण तो नाउनला नाउनबद्दल, नाउन काय वाक्यामध्ये हाऊस आहे, मग हाऊसबद्दल माहिती, नवीन घर आपल्याला माहिती देतं। कसं घर आहे, तर उत्तर काय, नवीन घर आहे, म्हणजे घराला अजून, घराबद्दल अजून माहिती आपल्याला या न्यूबद्दल मिळते। म्हणून न्यू ह्या वाक्यामध्ये काय आहे मित्रांनो, तर वाक्यामधलं हे जे न्यू आहे ते आहे ॲडजेक्टिव्ह। आता पुढचं उदाहरण आपण बघूया, पुढचं उदाहरण आता आहे, ते आहे, दी झालं ई आहे बघा, नाही सॉरी जी आहे, द वॉटर टँक्स लीक अ लॉट। आता इथं बघा, द वॉटर टँक जो आहे हा शब्द, द वॉटर टँक, द वॉटर टँक हा जो शब्द आहे ना, तो शब्द पूर्ण, द वॉटर टँक हा शब्द, द वॉटर टँक हा पूर्ण शब्द सब्जेक्ट आहे मित्रांनो, सब्जेक्ट आहे, हा काय आहे, तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, आणि कर्त्याच्या नंतर पुढे काय आलं आहे, पुढे आलं आहे लीक, लीक कर्त्याच्या नंतर काय आलं आहे, लीक, लीक म्हणजे लीक होणे, अ लॉट, वॉटर टँक जो आहे तो लीक होत आहे, म्हणजे त्यामधून पाणी जात आहे, म्हणून लीक, गळणे ज्याला म्हणतो आपण, गळणे, गळत आहे, म्हणून लीक हा इथं काय मागवाशी एक वाक्य आलं होतं आपण, सब्जेक्टच्या नंतरचं नेहमी शब्द कोणता असतो, तर वर्ब असतो, म्हणून याचं उत्तर काय असेल, वर्ब असेल, म्हणजे जो ई आहे ईचं उत्तर आहे वर्ब, ईचं उत्तर आहे वर्ब। याच्यानंतरचं वाक्य आहे आणि शेवटचं वाक्य आहे, 8 नंबरचं वाक्य आहे मित्रांनो, ते आपण बघू, ते कसं वापरलेलं आहे, द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल। आता या ठिकाणी द ओल्ड एज होम जो आहे तो पूर्ण सब्जेक्ट आहे आणि हाऊसेस यामध्ये वर्ब आहे, म्हणून हाऊसेस जो आहे
तो वर्बचं काम करतो आहे। म्हणजे शेवटचं जे वाक्य एच आहे त्याचं उत्तर काय मित्रांनो, तर त्याचं उत्तर वर्ब आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला समजला असेल, अतिशय छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या एकदा समजल्या की आपण कसल्याही प्रकारे वाक्य सोडू शकतो आणि वाक्यात दिलेल्या शब्दाची कॅटेगरी आपण शोधू शकतो। मला खात्री आहे मित्रांनो की आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना खूप फायदेशीर ठरेल आणि आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट जरूर करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच।